दिचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी रेशन कार्डनं भरलेलं पोतं नदीत टाकल्याची घटना समोर आली होती ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा आधार कार्डनं भरलेलं एक पोतं पुन्हा मिळून आलं काल रविवारी नदीघाटावर राष्ट्रसेवा दल यांच्याकडून घाट स्वच्छता मोहीम सुरू असताना नदीकाठावर एक पोतं तरंगत आलं असल्याचं युवकांना दिसून आलं हे पोतं बाहेर काढून उघडलं असता पोत्यामध्ये बरेच आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड आणि काही महत्वाची कागदपत्र असल्याचं निदर्शनास आलं पोत्यात लॅमिनेशन केलेले आधार कार्ड सापडले अशी महत्वाची कागदपत्रं पोत्यात भरून नदीत टाकल्याचं समजल्यानं एकच खळबळ उडाली दरम्यान याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळताच शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पथकासह धाव घेतली चिखलमय पोत्यातून आधार कार्ड बाहेर काढून त्याचा पंचनामा केला पोत्यात लॅमिनेशन केलेले आधार कार्ड सापडल्यामुळे पोलीसही काही काळ चक्रावले यावेळी घटनास्थळी काही आधार कार्ड बनवणाऱ्या केंद्रप्रमुखांना बोलावलं असतात त्यांनी आधार कार्डची तपासणी केली असता यामध्ये काही कार्ड बोगस असल्याचं तर काही आधार कार्ड ओरिजिनल असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व आधार कार्ड इचलकरंजीमध्येच राहणाऱ्या नागरिकांचेच सर्व आधार कार्ड शहरातील जवाहरनगर भोनीमाळ कोरोची कबनूर आदी भागातील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची असल्याचं आढळून आलं यापैकी काहींशी संपर्क करण्यात आला अनेकांनी खरी आधार कार्ड घरीच असल्याचं पोलिसांना सांगितलं या आधार कार्डमध्ये छेडछाड करून निराधार लोकांना आधार कार्डमध्ये वयोमर्यादा वाढवून देऊन हे बोगस आधार कार्ड काढण्यात आलं असल्याची शंका आता निर्माण होऊ लागली आहे दरम्यान आता शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करूनही सर्व आधार कार्ड जप्त केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत मराठी यसनिसाठी इचलकरंजीहून निहाल ढालायत